कृष्णाचे सवंगडी कृष्ण व त्याचा भाऊ बलराम हे दोघं सहा सात वर्षांचे झाले तेव्हा त्यांना चांगले वस्त्र नेसवून त्यांच्या डोक्यावर मोरपिसारा मुकुट घालून आणि हातात काठी व पावा देऊन गाई आणि वास्र चरण्यास वनात पाठवलं जात ते दोघं भाऊ दररोज सकाळी न्याहारी करून रानात गुरं राखायला जाऊ लागले त्यांच्याबरोबर इतरही आणखी बरीच गवळ्यांची मुलं जात असत तेथे गेल्यावर रानामध्ये ही मुलं अनेक वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळून सगळा दिवस मजेत घालवत असत कृष्ण हा त्यांचा सर्वांचाच खूप आवडता होता त्यामुळे सगळ्या गोपाळांना आपण त्याच्याजवळ नेहमी असावं असे वाटत असे कधी सवंगड्यांबरोबर खूप धावावं तर कधी पक्षांचे आवाज काढावे कधी झाडांवरची फळं काढावी एकमेकांना वाकुल्या दाखाव्या असं रोज चालायचं कृष्ण दुपारच्या वेळेस यमुन्याच्या काठी असलेल्या एखाद्या वृक्षाखाली उभा राहून त्याचा पावा वाजवत असे तो आवाज ऐकून त्याचे सर्व सवंगडी व वा वासर त्याच्या भोवती जमत असे गाई वासर पाणी पिऊन रवंथ करू लागली की कृष्ण व त्याचे सवंगडी एकत्र बसून मजेत जेवण करत कृष्णाच्या हातून खाल्लेला घास सगळ्यांनाच आवडत असे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू